वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते आणि दोन पंच मंद मंद पावलांनी जयप्रकाश घरत आणि जगदीजी भोईर हे मात्र सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दोन फलंदाज संकेत पाटील अँड तन्नू हे दोन फलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते सुद्धा मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना आणि मंद मंद पावलांनी नितीनजी पाटील हे सुद्धा आफ्टर लंचनंतर कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जॉईंट होताना आपल्याला पाहायला मिळतील. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट ही स्पर्धा आपण पाहत आहेत. वालईपाडा चषक 2024 वर्ष पहिले आणि सहावा दिवस या स्पर्धेचा तब्बल आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर बाळगोपाळची आपण पाहू शकतात. खऱ्या अर्थानं हे जे मंडळ आहे ते चर्चेत राहिलंय. प्रत्येक सण उत्सव वार साजरा केला जातो या गावामध्ये आणि अतिशय सुंदर पद्धतीने आज क्रिकेटच्या पटलावर आज ते पुढे आगेकूच करताना पाहायला मिळत आहेत. तर नितीनजी पाटील हे सुद्धा जॉईन झालेले आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. श्रीकांतजी घरत वेलकम. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. एक काल चांगलं क्रिकेट खेळलं बिलालपाडा संघातून. आज रोहनजी पाटील हे सुद्धा उपस्थित झालेत. राज घरत हे सुद्धा उपस्थित होत आहेत आफ्टर लंच नंतर. तर दीप्तेश पाटील यांना आपण पाहताय त्यांच्या लंच बॉक्समध्ये. तर नितीनजी पाटील यांचा या आवाज ऐकूया सहा षटकांसाठी. प्रथम पहिल्या डावामध्ये या विठ्ठलवाडीचा आवाज ऐकूया. धन्यवाद. थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या दुपारच्या सत्रामध्ये. बहुजन विकास आघाडी पुरस्कृती स्पर्धा आपण पाहू शकताय. जबरदस्त आयोजन नियोजन असणारी स्पर्धा. सेमीफायनलचा हा सामना, उपांत्य फेरीचा हा सामना आपण पाहू शकतायत. गोलंद मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज हर्षद. बेस्ट ऑफ लक गुड टीम. मॅचला सुरुवात होतोय. दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. एका बाजून असेल संकेत अँड तन्नू. पहिला चेंडू हलक्या त्याने पुश केला तो यावेळेस खरा फेकी पाहायला मिळतंय. काही आवश्यकता नव्हती एकंदर आपण पाहिलंय तर एकदा तर सहज झाली होती. सिंगलने श्रीगणेश केला जातोय तो वाघ्रल पडा या संघाचा. दोन धावा माफ करा, वन प्लस वन दोन धावा ॲड झाल्यात. एक ओव्हरथ्रोच्या माध्यमातून एक धाव आली. टीमची टोटल जाऊन पोचले दोन्ही अंकावर. वाघ्रल पडा संघाने काही जबरदस्त कामगिरी केली कालच्या दिवसामध्ये. महाराष्ट्र बॉईज संघाला मात्र पराभवाच्या छायेकडे जावं लागलं अंतिम सामन्यामध्ये. टॉस जिंकला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इथे मात्र फलंदाज बॅक टू द पॅवेलियन गॉन. जयेश सुपर जल टीमला गेलाय. दाखल होतोय कुंदन. इकडनं पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल कारण आधीच्या मॅचमध्ये जप्पल 96 धावा जमावल्या होत्या सहा षटकामागे. इकडनं किती धावांचा टार्गेट सेट करतील वाघ्रल पाडा हा संघ. कालच्या दिवसात मात्र दमखम दाखल होता या संघाने. हलक्या त्यांना सन्मान दिला जातोय. एक धावी परिपूर्ण केली जाईल. सिंगलने स्कोअर कार्ड जाऊन पोचेल तीन या आकड्यावर. तीन धावा या स्कोरबोर्डवर लागतात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं मार्गस्थ आहे. आज मेगा फायनलचा दिवस. जबरदस्त आयोजन नियोजन असणारी स्पर्धा.
आम्हालाही भाग्य लाभलं वालई पाडा पाहण्याचं. प्रमोदजी शेडगे सर आणि आमचे आयोजक यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. कारण वालईपाडा नाव ऐकलं होतं पण तो येण्याचं भाग्य प्रथमतः प्राप्त झालंय. टीमची टोटल जम पोचलंय 3 अंकावर. 3 चेंडूची समाप्ती झालंय. पुन्हा एकदा पंचाकडे लाऊड अपील. पंच सहमत नाही, यात सिंगल येतोय. लेग बायचे संकेत पंच दर्शवतात टीम जाऊन पोचेल 4 या आकड्यावर. 4 धावा स्कोरबोर्डवर, लॉस ऑफ 1 विकेट्स. एक गडी बाद झाला 4 धावा. थोडीशी सावध सुरुवात पाहायला मिळते कारण समोरचा एक बर्थडे संघ ज्याने पहिल्या मॅचमध्ये दमखम दाखवला. 97 टार्गेट जरूर उभं केलं होतं. हा बॉल आलाय डॉट बॉल. सुपर कामगिरी करतोय गोलंदाज हर्षद. हर्षदच्या अंगावरही मॅन ऑफ द मॅचची जर्सी पाहायला मिळते. आजच्या मॅचमध्ये विकास धसकरने जबरदस्त फलंदाजी केली. चिका आणि मॅन ऑफ द मॅच ठरला गेला. पुन्हा एकदा गोल मार्कवर अंतिम चेंडू असेल. यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न केलाय परंतु हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न. अब्राहिम कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आहे. दुसरा धक्का लागतोय तो टीम वाग्रेपाडा या संघाला. 1 षटकाची समाप्ती. टीम जाऊन पोचलाय 4-2 गडी बाद. थँक्यू. षटक क्रमांक 1 समाप्त झालंय. टीमची टोटल 4 या अंकावर. थोडीशी सुरुवात पहिली तर खराब पाहायला मिळते वाघरेलपाडा संघाकडनं. कालच्या दिवसात काय दमखम दाखवला होता या संघानं, परंतु आज समोरचा संघ आहे अणा संघ. जबरदस्त एक गाव वसई तालुक्यामध्ये एक गाव एक संघामधनं पुढे आलेला संघ. आणि कालच्या दिवसातला हा पुढे येणारा संघ पहिला यापैकी. मात्र 4 धावा स्कोरबोर्डवर, 2 गडी बाद झाल्यात. गोल मार्कवर आला गोलंदाज करण. करण हा गोलंदाज गोलंद मार्कवर सज्ज होतोय. इकडनं सावध पवित्रा घ्यावा लागेल. एक फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. चांगली बॅटिंग लाईन आपण पाहिलंय अणा टीमकडे आहे. 96 धावा 6 षटकामध्ये उभ्या केल्या होत्या. 97 धावांचं टार्गेट ठेवलं होतं गावदेवी वैतीपाड्या संघापुढे. षटक क्रमांक इथे मार्गस्थ झालाय 2. गोलंद मार्कवर आलाय करण हा गोलंदाज. तन्नू एका बाजून स्विचिट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस माझा क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडू थोडासा स्टॉप झालाय. सिंगल येईल. जर डायरेक्ट चेंडू निघून गेला असता तर नक्की 2 या 3 धावा सहज मिळाल्या असत्या. परंतु एक आलाय सिंगल. आलाय सिंगल ने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 5 या अंकावर. 5 धावा स्कोर बुडवा लागतात. षटक क्रमांक मार्गस्थ झालाय 2. 6 षटकांचा सामना असेल. पॉवर प्ले मध्ये काही जबरदस्त गोलंदाजी केली गोलंदाज हर्षदनं. तर चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही यात. चांगला बॅकअप होतोय. चिका पुढे सरसावतोय. 2 धावा अगदी सहज कम्प्लीट होत आहेत आणि या 2 धावांशी टीम जाऊन पोचतोय 7 या अंकावर. 7 रन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. कारण संघ सिंगल डबलला विसरून चालला नाही आहे. धावसंख्येला आकार द्यावा लागेल. 50 पार करावे लागेल. 50 ते 60 धावा एकच्या दिशेने वाटचाल करावी लागेल वाघरेलपाडा या संघाला. सध्या षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. हलकी हाताने सेन्सिबल क्रिकेट. सिंगल डबल विसरून चालणार नाही आहे जो क्रिकेटचा बेस. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. इथे सक्सेस ठरला गेला तर डेंजर झोन इनकडे होते फलंदाज. आणि एका बाजून तन्नू. थोडीशी चुकीची कॉलिंग होती. येस नो अँड वेट हे शब्द खूप महत्वाचे आहेत. एका बाजूने धावा सुटले होते तन्नू. डायरेक्ट जर हातामध्ये गॅदर झाला असता तर नक्कीच परतावं लागलं असतं. दया शंकर या फलंदाजाला. टीमची टोटल जाऊन पोचलाय सध्या 9 धावा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. इकडनं पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, भागीदारी रचावी लागेल तर फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल असेल. ऑन साईडला करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक डिपोर्ण पुढे येत आहेत.
दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. हा न करताना दोन धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या जातात. या दोन धावांशी टीम जाऊन पोहोचेल. 11 धावा स्कोरबोर्डवर लागतात. 11 धावा स्कोरबोर्डवर जरूर पाहायला म्हणतात. टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 11 या अंकावर. गोलंदाज पुण्याचे एकदा करण हुक करण्याचा प्रयत्न केला. इथे फटका फसला जातो. शॉर्ट फाईल मध्ये कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आहे मिस्टर विघ्नेश फलंदाज. दयाशंकर बॅक टू द पॅवेलियन गॉन. 11 या धावसंख्येवर लागतोय. दुसरा धक्का, तिसरा धक्का. अनुभवतायत एका बाजूने टीम आहे निमिष 0-2 0-2 अणा विपक्ष वाघरेलपाडा. या दोन संघामध्ये काटे की टक्कर. कारण NCC नारंगी संघ फायनलमध्ये प्रवेश केलाय. त्यांचं या सामन्याकडे नजर असतील कुठला संघ आपल्या समोर असेल. पण तो दमखम दाखवा लागेल वाघरेलपाडा संघाला. कारण समोरची एक टीम अणा यावेळेस सुप्त प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षण करण्याचा. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. दोन धावा पूर्ण केल्या जातात. या दोन धावांशी टीम जाऊन पोहोचेल 13-13 या अंकावर. षटक क्रमांक 2 समाप्त झाले. टीम जाऊन पोहोचले 13-3 गडी बाद. एक एक छोटीशी धून. जबरदस्त आयोजन नियोजन असणारी स्पर्धा आपण पाहू शकतोय. आमचे सर्व आयोजक राजजी घरत, दीपेशजी पाटील, दीप्तीशी पाटील, तेज पाटील, जय भोईर, चेतन पाटील, नितीन गाबड, मनीष भोईर, विवेक गाबड, हर्ष पाटील, करण पाटील, निखिल पाटील, योगेश पाटील, मनीष पाटील, संचित पाटील, प्रदीप भोईर, अमित रॉय, अस्मित घरत आणि त्यांची संपूर्ण टीम. युवा मात्र पुढे आले त्यांना चांगला सपोर्ट पाहिला. आमचे ज्येष्ठ नागरिक त्यांनीही मात्र चांगलं योगदान दिलं या स्पर्धेसाठी. टीमची टोटल जाऊन पोहोचते 13 या अंकावर. गोल मार्कवर आलाय पुन्हा एकदा गोलंदाज हर्षद. यावेळेस स्वतः फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक जेल खाली येतोय विघ्नेश. क्या बात है, ये तो मेरे बाय हात का खेळ आहे. एका हाताने असं वाटलंय चिपकला की काय. सुपर जेल फलंदाजाचा संपलाय खेळ गॉन. करावे लागेल. टीमची टोटल 13 लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी तब्बल बाद झाल्यात. रघुवेंद्र आलाय मैदानच्या आतमध्ये. डॉट बॉल, डॉट बॉल, काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. सुपर डॉट बॉल आलाय. टीमची टोटल स्थिरावली गेलाय 13 या अंकावर. सेमी फायनलचा सामना आपण पाहू शकतात. वाकरेलपाडा ही टीम दोन हात करते. परंतु चांगली बॅटिंग केली जाईल का, एक फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल केली जाईल का. लेग स्टिकला जोडून जाणारा चेंडू पंच दोन्ही आज समांतर करत आहेत. इट इज वाईट जयप्रकाश गरज सर अँड जगदीशजी भोईर सर दोन्ही पंच
ब्रँड ऑफ नारंगी गावचे दोन्ही सुपुत्र पाहायला मिळतात. टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 14 या अंकावर जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक मार्गस्थ आहे 3. आतापर्यंत 2 चेंडूची समाप्ती झालंय. पुन्हा एकदा डॉट बॉल. काय जबरदस्त हर्षदचं कौतुक करावं लागेल. आधीचं षटकही हाताळताना धावा खर्च केल्या त्या फक्त 4 आणि 2 महत्वाचे विकेट्स प्राप्त केले. हाही षटक सुपररित्या हाताळला जातोय. करणने 9 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट्स प्राप्त केला होता. गोलंदाज पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षकाला मात्र गुंगारा दिला. आता क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. 2 धाबा तर अगदी सहज पूर्ण झाल्या. 3 धाबेचाही प्रयत्न केला जातोय. 3 धाबा परिपूर्ण होतात. या 3 धावांशी टीम जाऊन पोहोचेल 17 धाबा स्कोरबोर्ड वर लागतायत. कष्ट, परिश्रम, मेहनत सर्व काही तुम्हाला मैदानच्या आतमध्ये करावं लागेल. कुठला संघ असेल आजही चमचमती ट्रॉफी आपल्या हातामध्ये उंचावेल. वर्ष पहिलं आहे आणि कोण ठरेल विनर आणि कोण ठरेल रनर. आधीच NCC संघ दाखल झालाय. या मॅच मधला कुठला संघ पुढे येईल, कारण क्रिकेट आहे, क्रिकेट मधला अनिश्चितचा खेळ, कधीही काही केव्हाही घडू शकेल. सध्या टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 17 या अंकावर जाऊन पोहोचलंय. मार्गस्थ आहे षटक 3. डीपचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पुढे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. सिंगल येईल. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचल 18 रन्स. धावसंख्येला सध्या आकार देण्याचं काम हे दोन्ही फलंदाज करतायत. सिंगल डबललाही विसरून चालला नाहीये. एखादा लूज चेंडू येईल त्याच्यावर तुम्हाला प्रहार करावा लागेल. टीम पोहोचले 18 या अंकावर जाऊन पोहोचलंय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. हर्षद कॉमेंट्री बॉक्स इनकडनं. डॉट बॉल येतोय. निर्धावने चेंडूची सांगता होतोय. षटक संपतय 3. टीमची टोटल जाऊन पोहोचलाय 6 च्या सरसने. आतापर्यंत धावा जमवल्या गेल्या. स्कोर बोर्डवर 18-4 गडी बाद. या क्यू एक सुमधुर संगीत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होतोय आणि बॅटिंग पॉवर प्ले असेल. इकडनं धावा कुटाव्या लागतील. 10-12 धावा प्रति षटक जर येत आहेत तर 50 मजल मारेल हा संघ. सध्या 18 धावा स्कोरबोर्ड 18 चेंडूच्या समाप्ती केर लागल्या गेल्यात. करण आलाय गोलंदाज मार्गवर ज्याने षटक क्रमांक 2 हाताळून खर्च केला होता. 10-9 गडी बाद केला होता. तोच करण गोलंदाज मार्गवर सज्ज होतोय. इकडनं गिअर चेंज करावा लागेल वाघरेलपाडा संघाला. यू मिस आय डेफिनेटली हिट. एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. थँक्यू सर्वांचं सहर्ष स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जात आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. टीमची टोटल जाऊन पोहोचले 18. नवीन बॅटर्स अभय आलाय. अभयला चांगली फलंदाजी करावी लागेल. सध्या टीम अडचणीत आहे. संकटमोचक ठरावा लागेल. ना कद बडा ना पद बडा, संकट में खडा वही सबसे बडा. तुम्हाला संकटमोचक सध्या ठरावा लागेल आपल्या टीमसाठी. टीमची टोटल 18. 5 गडी बाद झाल्यात. नवीन बॅटर्स अभय
मनांच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु करणचं कौतुक करावं लागेल, करणने पहिल्या चेंडूवर एष्टा वाकवल्या गेल्यात. इकडनं पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल वाघरलपाडा या संघाला. समोरचा एक संघ आपण पाहिला तर एक मोठा संघ गोलंदाज गुली मार्कवर करण सज्ज होतोय. टीमची टोटल 18 लॉस ऑफ 5 विकेट्स. थोडासा अडचणीत आहे टीम, परंतु अडचणीच्या बाहेर तुम्हाला काढावं लागेल. एक फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. यावेळेस आल्या मात्र हा वाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केलाय. येतोय संघर्षाचा षटकार 6. थँक्यू टीमला पोहोचवलं 24 या अंकावर. आत्मविश्वास वाढला जाईल या षटकारांशी. एकंदर टीम अडचणीत होती, आल्याला षटकार ठोठावला जातोय. अभयच्या बॅटमधनं टीम जाऊन पोहोचले 24-24. प्रयत्न तर करावे लागतील, धावसंख्या वाढवावी लागेल, फायटिंग स्कोर उभा करावा लागेल. कुठल्याही प्रेशरला दबावाला न जुमामता चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस आता पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्रक्षक जेल खाली पोचू शकले नाहीयेत. दोन धावात अगदी सहज परिपूर्ण केल्या जातात आणि या दोन धावांशी टीम जाऊन पोचेल 26-26 धावा. इकडनं गिअर चेंज केलाय सध्या, परंतु पार्टनरशिप चांगले बिल्ड करावे लागेल. टीम पोचून पोचलंय आता 26 या अंक आकड्यावर. 26 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जातात. शांत माइंडने फलंदाजी करावी लागेल. सध्या चांगली स्थिती आपण पाहू शकतात. 26 धावा स्कोरबोर्डवर, एकंदरीत 50 ही क्रॉस केली जाईल का? अभयला क्रीजवर राहणं गरजेचं असेल. दुसऱ्या बाजूने आपण फलंदाज पाहिला तर रघुवेंद्र हा फलंदाज. हे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. हलक्या हाताने इथे फटका फसला जातोय. इथे फटका फसला गेलाय. अभय बॅक टू द पॅवलियन. 6वा धक्का लागतो तो टीम वाघरलपाडा या संघाला. 26 या धावसंख्येवर गॉन. असं वाटत होतं ही जोडी जमतंय की जमतंय, तोपर्यंत सुपर्ब सेल टिपला गेलाय. एक लालच दिलं गेलं होतं आणि पॉइंट रन बदल मध्ये सुपर्ब सेल टिपला गेलाय. थँक्यू राज शिखरत साहेब समाजसेवक. आपण भाऊ शेतात त्यांच्या आधारलेलं हे गीत. टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 26. इकडनं सूरज तळपेळ का या मैदानामध्ये. सध्या हिरो बनण्याची संधी असेल. फायटिंग स्कोर उभा करावा लागेल. 26 रन स्कोरबोर्ड लागल्या जात आहेत. करणने कम बॅक केलं आधीच्या चेंडू षटका, त्यानंतर दोन धावा आल्या होत्या आणि त्यानंतर विकेट्स प्राप्त केलाय. 26 अडचणीत आहे टीम वाघरलपाडा. 50 पार केले जाईल का? कारण सध्या षटक्रमांक 4 मार्ग असा आहे, म्हणजे उर्वरित अजूनही 14 चेंडूचा खेळ शेष असेल आणि 14 25-30 धावा. एक फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल असू शकेल. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न. इतके फटका फसला गेलाय. सूरज आल्या पावली माघारी परततोय. गॉन. खेळ शेष आहे.
13 मध्ये 26 ते 30 धावा येतील का? हॅट्रिकची संधी असेल कारण हा गोलंदाज सुपर्ब कामगिरी केली. जरी एक षटकार लगावला गेला तरी कम बॅक केलं आणि बॅक टू बॅक दोन विकेट्स प्राप्त केल्या. टीम अडचणीत आहे वाघरलपाडा, अण्णा संघ मात्र दमखम दाखवतोय. इलाका किसी का भी हो, धमाका हमारा होगा, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही कधी केव्हाही घडू शकेल. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 4 मार्गस्थ झालाय. अंतिम चेंडू बुच्ची, यावेळेस हिरो पडण्याची संधी असेल. फायटिंग स्कोर उभा करावा लागेल. इनफील्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक जबरदस्त आले आल्या, मात्र इथे चौका ठोठावला जाय. कबर ड्राईव्ह आला मिळालाय. षटक क्रमांक 4 समाप्त झालाय. टीम पोहोचली गेलाय 30 या अंकावर. सुमधुर संगीत. स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये सेमी फायनलचा हा सामना. टीम जाऊन पोहोचलंय 33 या अंकावर. 7.5 सरासरी मेंटेन केली गेले प्रतिषटक. इकडनं आणखीन 20 ते 22 धावा जोडल्या जातील का? चेंडू आहे तुमच्याकडे 12. विकास दसकर, ज्याने मागच्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली, मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला गेलाय. 30 रन्स. यावेळेस प्रत्येक पुन्हा एकदा फटका फसला जातोय. फलंदाज बॅक टू द पॅवेलियन, 8वा धक्का लागतोय 30 या धावसंख्येवर. टीम वाघरेल पडा या संघाला. समेत गुणलकरच्या भूमिकेमध्ये हर्ष पाटील, योगेश पाटीलजी जोडले जात आहेत, त्यांचं कौतुक करावं लागेल. सगळ्या सर्वांनी चांगलं योगदान दिलंय या स्पर्धेसाठी. त्यानंतर यूट्यूबच्या माध्यमातून कल्पेशजी गोतारणे, यतीन पष्टे आणि नरेंद्र बुंदे, जे माझा कॅमेरा वर्क चांगलं करत आहेत. सध्या डीजीच्या भूमिकेत प्रदीपजी भोईर, स्वतः ऑनर आहेत, प्रोप्रायटर. पुन्हा एकदा बॅटचे आतलीकडे लागतं. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होईल विनायक भोईर. तत्पूर्वी सिंगल एल सिंगल टीम जाऊन पोहोचतोय 31-31. 30 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 9 चेंडूचा खेळ शेष, अंतिम 9 चेंडूचा खेळ शेष असेल. 31 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. विकास गोलंदाज मार्कवर, विकासने सुंदर कामगिरी केली. मागच्या मॅचमध्ये जकास कामगिरी केली होती विकासने आणि संघाचाही विकास केला. पण एकदा टँक्स ट्रॅकवर खेळण्याचा प्रयत्न. इतर मॅच टाइम स्टॉक होतो. क्षेत्ररक्षक जाईल खाली, सुपर्ब जाईल टिपला जातोय. फलंदाज बॅक टू द पॅवेलियन, 9वा धक्का लागतोय तो टीम वाघरलपाडा या संघाला. आता शेवटची जोडी असेल मैदानाच्या आतमध्ये. ऐकू एक सुमधुर संगीत. मैदानच्या आतमध्ये असेल आणि चेंडू अजूनही तुमच्याकडे 9 चेंडूचा खेळ शेष आहे. 31 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. 31 लॉस ऑफ 9 विकेट्स, 9 गडी बाद धावसंख्या जाऊन पोहोचले 31. सुशांत अंतिम षटक येईल का? एकदा उतर परिपूर्ण केलंय. करण पुढे सरसावले जात आहेत. सिंगल येईल सिंगल ने टीम जाऊन पोहोचेल 32 या अंकावर. 32 रन स्कोरबोर्ड लागतायत. षटक क्रमांक मार्गस्थ आहे 5. आतापर्यंत 4 चेंडूची समाप्ती झालंय. आणखी 2 चेंडू असतील. एका बाजूने राहुल,
डॉट बॉल तर शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. अंतिम षटक येईल का हाही प्रश्नचिन्ह असेल, परंतु सिंगल जरी आली तरी धावसंख्या 1 वाढेल, अंतिम षटक ही मार्गस्थ होईल. शेवटची जोडी मैदानच्या आतमध्ये, 31 स्कोर बुडवा लागत आहेत. 32 इथे बॅटची एज लागली होती. आता शेवटचा षटक येईल, तत्पूर्वी जाऊया डीजेला एक संधी देऊया. घरात गोल मार्क वर येतोय, अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल. 6 चेंडू जरी 6 धावा आल्या तरी 38 पर्यंत मजल मारेल हा टीम. ऑल आउट रोखण्यापासून इथे थांबवलं जाईल का, प्रयत्न तर चांगला केलाय परंतु टीम झालाय ऑल आउट. टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 32. 33 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. जशा दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल या 33 धावा कशा प्रकारे उभ्या केल्या जातील, पुन्हा एकदा प्रभूजी शेडगे सर आपल्यासोबत जोडले जातील.
लक्ष समोर ठेवले गेले ते आपण पाहत आहेत. निमिष 0-2 अर्नाळा या टीम समोर. वाघराडपाडा टीमने दयाशंकर पहिले षटक हाताळण्यासाठी कालचा दिवस खूप चांगला परफॉर्मन्स राहिला. शॉर्ट थर्ड मॅन कवर पॉइंट, त्यानंतर शॉर्ट मिडऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ आपण पाहू शकाल, लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. मिडऑन आहे, डीप मिड विकेट. ऑन साईडला पहिलाच बॉल, हलक्या शाताने चेंडूला मनगडाचा वापर करत चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल मेल सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि दोन धावा सहज गत्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 2 जाऊन पोहोचली गेली. विकास दसगर चिकाई या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली, एक चिकाटी प्लेअर म्हणून ज्याची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. धैर्य आणि जिद्द ही नेहमीच त्याच्या अंगाशी आपण पाहू शकता, अंगी आहे. दयाशंकर एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ऑन साईडला पुन्हा एकदा हलक्या शाताने चेंडूला फक्त दिशा दिली. तन्नू पुढे सरसावेल, चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल. तत्पूर्वी 2 निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. या दुहेराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 5 या धावसंख्येवर, 4 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 2 बॉलच्या समाप्तीनंतर 4 33 पाठलाग करताना स्टार्ट तर अगदी चांगली झाले 2 ऑन साईडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटचं परफेक्ट एलिव्हेशन नव्हतं आणि तेवढंच उत्तम दर्जाचं जेल. गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद, गॉन. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट आपण पाहत आहेत वालईपाडा चषक 2024 शेवटचा आणि अंतिम दिवस. सेमीफायनलचा सामना सुरू आहे आमच्या लाडक्या श्रोत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी. हा माहितीचा सामना सेमीफायनल. पहिलं प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकलात वाघराडपाडा टीमने फक्त 32 फलकावर लगावल्या. यावेळेला खेळायचं होतं, ऑफ साईडला जागा बनून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु ऑन साईडला चेंडू निघून जाईल. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येईल. तत्पूर्वी सिंगल मेल, या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 5 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 4 आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 जाऊन पोचली गेली. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी दयाशंकर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत खूप चांगली मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांनी घेतली गेले. हर्षद शफल होऊन करण्याचा प्रयत्न, आउटसाइड दिल लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू होता. जयप्रकाश गरत यांचा इशारा येतो यस व्हाईट बॉलचा आणि संघाची धावसंख्या 6 जाऊन पोहोचले गेले. प्रमोट केले गेले ते सलामीवीर म्हणून हर्षदला, कारण हीच खासियत असते अर्नाळा संघाची. जेव्हा प्लॅटफॉर्म निर्माण करायचा असतो तर अशा लो स्कोरिंग मॅचेसमध्ये त्या टॅलेंटेड खेळाडूंना मात्र पाठवलं जातं आणि त्यांचा परफॉर्मन्स चेक केला जातो, तेच मात्र आपण पाहू शकतात. ऑन साईडला हर्षदच्या बॅटमधून अप्रतिम, थोडासा हलकासा शफल झाला होता, चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, गुड शॉट. पुन्हा एकदा बॉल तयार, पहिल्या षटकातील 5 खेळ झालाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि बळीचा कोणताही कॉन्टॅक्ट होत नाहीये, निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवर. ट्रेंड रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. दयाशंकरने 1 विकेट मिळवली विकास चिकाच्या स्वरूपात आणि 10 खर्च करत पहिलं षटक या ठिकाणी कम्प्लीट झालं. आता विजयासाठी 22-23 धावेची आवश्यकता असेल. तत्पूर्वी घेऊया एक डीजे ब्रेक.
फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 रन ऑन द बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर राहुल. एका साईडला फलंदाज आहे करण निजाई. रिषदला आपण पाहतात विकास लवकरात लवकर बाद झाल्यानंतर करणला मात्र प्रमोट केलंय तिसऱ्या क्रमांकावर. मोठी फळी आहे. प्रशांत गरजसारखा खेळाडू, जयू गरजसारखा खेळाडू, विनायक बोईसारखा खेळाडू, प्रथम सारखा विघ्नेश सारखा खेळाडू आपण पाहत आहेत. म्हणजे एक मोठी फळी आणि स्ट्रॉंग संघ म्हणून या पालघर जिल्ह्यामध्ये ओळखला जातो. चीफ शॉट खेळला गेला आहे. इथून जर आपण पाहिलं तर झेल होऊ शकेल आणि शेवटच्या मोमेंटला झेल सुटतो त्या ठिकाणी. सिंगल मिळते, सिंगलमधून डबल कन्वर्ट केले गेले. लेझी क्रिकेट थोडंसं राहिलं आणि दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 जाऊन पोहोचली गेली. 12 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. षटक क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. वर्ष पहिले या स्पर्धेचं, परंतु अफलातून आयोजन नियोजन. ऑन साईडला फटका चांगला आहे. सरळ चेंडूला पाठवलाय, डिस्पॅच केलंय 6 धावन करता. गुड शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक, षटकार. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना बॉडामॅनचा खूप चांगला वापर केला आणि चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार मिळाला आणि तदनंतर केलेला कमबॅक पाहायला मिळतो मिस्टर राहुलचा. 3 बॉलचा खेळ झाला आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 18. विजयासाठी इथून जर आपण पाहिलं 15 धावेची आवश्यकता आहे. 6 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर ग्रँड फिनालेचा सामना आपण पाहू शकणार आहोत. स्विच इटचा फटका जरूर खेळला गेला आहे. चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तत्पूर्वी सिंगलमधून डबल कन्वर्ट केली गेली आणि 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या 20 जाऊन पोहोचली गेली 4 बॉलच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. अतिशय सुंदर पद्धतीने ह्या स्पर्धेचं आयोजन नियोजन ऑल इज वेल पाहायला मिळतंय. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट. रनसिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. थोडीशी सफल झाले होते आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळतं. डॉट बॉलची सांगता होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 20 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. गोलंदाज जर आपण पाहिलं तर दुसरं षटक राहुल, पहिलं षटक दयाशंकरने हाताळलं. ऑफ साईडला फटका तर चांगला आहे. चीफ शॉट पाहायला मिळतोय आणि इथे आता मात्र चुकी करणार नाहीये फलंदाज. बाद बॅक टू द डग आउट. करण निजाई गॉन. वेळेला आपण पाहिलं तर तिसरं षटक हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते ती फलकावर 20 या धावसंख्येवर. तिसरं षटक हाताळण्यासाठी मिस्टर राघवेंद्र. आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. रोहित बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज सज्ज होईल राघवेंद्र. तर फलंदाज हर्षद एक ॲज अ ऑलराऊंडर म्हणून रोल अदा करताना या संघामध्ये पाहायला मिळतोय. अर्नाळा गाव म्हटलं तर डेफिनेटली खेळाडूंची खान असलेलं हे गाव आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर टॅलेंट लपलं या गावामध्ये खेळाडूंच्या बाबतीमध्ये. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर स्लॉक केलं जातं चेंडूला. खूप सुंदर गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला फक्त दिशा दिली, स्लॉक केलं आणि सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
शकतो ऑन दी बोर्ड. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर ऑन साईडला खेळला गेला आहे. फटका तर छान आहे परंतु क्षेत्ररक्षकाने सुद्धा खूप सुंदर पद्धतीने झेल टिपला गेला. गुड कॅच अप्रतिम झेल टिपत असताना फलंदाज बॅक टू द पवेलियन. ग्रेट कॅच एक्सलंट फिल्डिंग. वर 24 वर जाऊन पोहोचले गेली. दोन बॉलचा खेळ झाला विजयासाठी. आता 9 धावेची आवश्यकता आहे. अब्राम नवीन फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेचे आयोजक राजघरत दीप्तेश पाटील तेज पाटील यांना आपण पाहताय. जय भोईर चेतन पाटील नितीन गावड मनीष भोईर विवेक गावड हर्ष पाटील करण पाटील निखिल पाटील योगेश पाटील प्रदीप भोईर मनीष पाटील अमित रॉय संचित पाटील अस्मित घरत अँड ऑल टीम. खूप सुंदर पद्धतीने या स्ट्रोकला खेळलं गेलं या चेंडूला खेळलं गेलं. सरळ चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि फेकी येईपर्यंत डेफिनेटली त्या ठिकाणी मिळत आहेत 2 धावा. संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर एकच धाव येते अब्रामच्या बॅटमधून. रोहितला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडला आणलं जातं जेणेकरून मात्र या 9 तरुण उभारत्या खेळाडूला एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून एकच धाव घेत अब्रामने स्ट्राईक रोहितला दिले. ऑन साईडला शफल होऊन खेळले गेले तर गॅपमध्ये खेळलाय परंतु तिथपर्यंत पोहोचेल तन्नू. फेकेपर्यंत रोहितच्या बॅटमधून येतील 2 धावा आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 27-27. हळूहळू विजयाच्या दिशेने प्रयाण करत असताना संघ पाहायला मिळतोय. निमेश 0202 अर्नाळा या टीमची धावसंख्या अप्रतिम पाहायला मिळते. कोलवत चेंडू होता मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितली. पंचांनी मात्र नॉट आऊट करार दिला आणि इथून 2 धावा डेफिनेटली मिळत आहेत. कॉन्फिडन्स एवढा नव्हता पाहिजे तसा आणि बॅटची एज हलकीशी होती आणि संघाची धावसंख्या 2 मदतीने जाऊन पोहोचते ते 29 या धावसंख्येवर 4 धावेची आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल जरूर होता ह्या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर खूप चांगली क्षेत्रक्षणाची साथ मिळाली होती. 30 धावा 3 धावेची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 18-18 बॉलमध्ये 3 धावेची आवश्यकता. अप्रतिम लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा अचूक पद्धतीने नव्हता या चेंडूला फक्त दिशा दिली. लेग ग्लान्स करत असताना एक धाव अर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31 2 धावेची आवश्यकता आहे. तर फक्त सामन्याची औपचारिकता बाकी राहिले. NCC नारंगी बी संघाबरोबर खेळ फायनल मॅच विजयी संघ. यावेळेला मोठा प्रहार तर जरूर केला गेला. क्षेत्ररक्षक जजमेंट घेतोय. तत्पूर्वी झेल सुटतोय त्या ठिकाणी. कॅश ड्रॉफ्ट होत असताना सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर इज लेवल. ३२ धावा फलकावर एका धावेची आवश्यकता.
त्यांना हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला आणि एका धावीनिशी जवळजवळ विजयावर शिक्कामोर्तब केला गेला. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक वागळपाळा टीम. आपण सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने खेळ साकारला कालच्या दिवसापासून, त्याबद्दल आपलं सुद्धा गोड कौतुक असेल आणि अभिनंदन असेल. या फायनल मॅचसाठी आता ऑल द बेस्ट असेल त्या अर्नाळा आणि नारंगी.